Moodle मध्ये Teachers Dashboard वरील Spoken Tutorial मध्ये आपले स्वागत आहे. या ट्यूटोरियल मध्ये आपण Moodle Course Overview बद्दल जाणून घेऊ. नंतर आपण शिकू Teachers Dashboard बद्दल. Profile आणि Preferences कसे edit करावे. शेवटी आपण Moodle वर आपल्या कोर्सच्या संबंधित काही प्रारंभिक तपशील जोडण्यास शिकू. हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे Ubuntu Linux OS 16.04 XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP. Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता. तथापि इंटरनेट एक्सप्लोरर टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात. हे ट्यूटोरियल गृहीत धरते की तुमच्या साइट ऍडमिनिस्ट्रेटरने Moodle वेबसाइट सेट केली आहे आणि जिथे तुम्हाला टीचर प्रिविलेजेस आहे तिथे एक नवीन रिक्त कोर्स असाइन केले आहे. माझ्या सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर यांनी आधीपासूनच हे केले आहे. कृपया लक्षात ठेवा टीचर रोल हे कॅल्क्युलस कोर्ससाठी यूजर रेबेका रेमंड असाइन केले आहे. या वेबसाइट वरील Moodle च्या ट्यूटोरियलचा संदर्भ घेण्यासाठी तुमच्या साइट ऍडमिनिस्ट्रेटरला विचारा आणि तुमच्यासाठी एक यूजर तयार करा ज्याचे किमान एक कोर्ससाठी टीचर प्रिविलेजेस असेल. Moodle हे सर्वात लवचिक सर्जनशील आणि वापरण्यास सुलभ शिक्षण आणि शिकणारे सिस्टम आहे. सामान्यतः Moodleचा वापर शिक्षकांद्वारे केला जाऊ शकतो. त्यांचे शिक्षण संसाधने अपलोड करा. मल्टीमीडिया ई रिसोर्सेस जसे फाइल्स व्हिडिओज इत्यादींचे संग्रह व्यवस्थापित करा. वेब रिसोर्सेस आणि ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस समाहित करा. YouTube किंवा Vimeo व्हिडिओज एम्बेड करा. क्विझेस आणि असाइनमेंट्स ऍडमिनिस्टर करणे. विकी ग्लॉसरी इत्यादी सारख्या सहयोगी सामग्रीचा वापर करण्यास प्रोत्साहन द्या. सिंक्रोनसली आणि असिंक्रोनसली आणि स्टूडेंट्स लर्निंग प्रोग्रेस ट्रॅक करण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधा. माझ्याकडे माझ्या कॅल्क्युलस कोर्सचे कोर्स ओव्हरव्यू आहे. माझ्याकडे आहे टॉपिक्स ते संरक्षित केले जातील. दर आठवड्यात लेक्चर्सची संख्या. कोर्स साठी असाइनमेंट्स ची एकूण संख्या. क्विझेस ची एकूण संख्या. साप्ताहिक किंवा 15वा दिवस. एंड ऑफ कोर्स एग्जाम्स ची एकूण संख्या. गुण वितरण. कोर्स सामग्री. पुस्तक संदर्भ. मला माझे कोर्सचे स्ट्रक्चर तयार करायचे आहे आणि त्यानुसार सर्व सामग्री Moodle वर अपलोड करावी लागेल. ब्राउजर वर जा आणि Moodle साइट उघडा. एका शीर्षक सह पेज आणि उपलब्ध कोर्सेस प्रदर्शित होतील. विंडोच्या वरती उजव्या कोपऱ्यात लॉगिन लिंक वर क्लिक करा. मी टीचर रेबेका रेमंड म्हणून लॉगिन करेन. आपण त्या पेज वर आहोत जे आम्हाला आपला पासवर्ड बदलण्यास सूचित करते कारण की आधी ऍडमिन द्वारे फोर्स पासवर्ड चेंज पर्याय सक्रिय करण्यात आले होते. वर्तमान पासवर्ड टाइप करा आणि नवीन पासवर्ड जोडा. मी स्पोकन ट्यूटोरियल 12 हॅश टाइप करेल. नवीन पासवर्ड पुन्हा टाइप करा आणि नंतर तळाशी सेव्ह चेंजेस बटणवर क्लिक करा. एक यशस्वी मेसेज पुष्टीकरण करते की पासवर्ड बदलला आहे. कंटिन्यू बटणवर क्लिक करा. आपण ज्या पेज मध्ये आहोत त्यास डॅशबोर्ड म्हटले आहे. आपले डॅशबोर्ड 3 कॉलम्स मध्ये विभागलेले आहे. डाव्या बाजूला नॅव्हिगेशन मेन्यू आहे. मध्यभागी सर्वात मोठा मुख्य कोर्स ओव्हरव्यू एरिया आहे जे टाइमलाइन आणि कोर्सेस टॅब सह आहेत. उजवीकडे ब्लॉक्स कॉलम आहे. कोर्सेस टॅब ज्यात तुम्ही नोंदणी केली आहे त्यात कोर्सची सूची आहे. कोर्स ओव्हरव्यू एरिया मध्ये कोर्सेस टॅब वर क्लिक करते
In Progress tab मध्ये आपल्याला दोन courses येथे दिसेल. Calculus आणि Linear Algebra. हे courses या teacher Rebecca Raymond ला admin द्वारा assign केलेले आहेत. भविष्यातील courses जे assign केले आहेत ते Future tab मध्ये दिसतील. त्याचप्रमाणे तिचे कोणतेही courses जे समाप्त होतात ते Past tab अंतर्गत दिसतील. आता पेजच्या हेडरकडे लक्ष द्या. वरती डाव्या कोपऱ्यात आपण नॅव्हिगेशन ड्रॉवर किंवा नॅव्हिगेशन मेन्यू पाहू शकता. हे कॅलेंडर प्रायव्हेट फाइल्स आणि माय कोर्सेस लिंक्सना ऍक्सेस देते. हे टॉगल मेन्यू आहे. याचा अर्थ जेव्हा क्लिक केले तेव्हा ते स्टेटस ओपन ते क्लोज आणि त्या उलट बदलते. वरती उजवीकडे नोटिफिकेशन्स आणि मेसेजेस साठी क्विक ऍक्सेस आयकॉन्स आहेत. वरती उजवीकडे प्रोफाइल पिक्चरवर क्लिक केल्याने आपल्याला यूजर मेन्यू मध्ये ऍक्सेस करण्यास सक्षम केले जाईल. याला क्विक ऍक्सेस यूजर मेन्यू असेही म्हणतात. त्यावर क्लिक करा. हे सर्व मेन्यू आयटम्स देखील टॉगल मेन्यूज आहेत जे डाव्या बाजूस सारख्या समान आहेत. प्रोफाइल पर्यायावर क्लिक करा. मूडल मध्ये प्रत्येक यूजरचा प्रोफाइल पेज असतो. त्यात यूजर्सना त्यांची प्रोफाइल माहिती एडिट करण्यासाठी लिंक्स आहेत. ज्या कोर्सेससाठी त्यांना एनरोल केलेले आहे ते पहा. त्यांचे ब्लॉग किंवा फोरम पोस्ट्स पहा. कोणतेही रिपोर्ट्स तपासा ज्यात ऍक्सेस आहे. आणि त्यांचे ऍक्सेस लॉग्स पहा जे आपण आधी लॉगिन करण्यात वापरले होते. आता एडिट प्रोफाइल लिंक वर क्लिक करा. एडिट प्रोफाइल पेज उघडते. हे पेज पाच विभागांमध्ये विभागलेले आहे. जनरल, यूजर पिक्चर, एडिशनल नेम्स, इंटरेस्ट्स, ऑप्शनल. जनरल आणि यूजर पिक्चर विभाग डिफॉल्ट रूपात विस्तारित केले जातात. उजवीकडील लिंक एक्सपैंड ऑल हे सर्व सेक्शन्सना विस्तृत करते. आणि कोणत्याही सेक्शनच्या नावावर क्लिक केल्यामुळे ते विस्तारित किंवा संक्षिप्त होते. येथे सर्व फील्ड्स एडिट करू शकतो. तुम्ही जनरल सेक्शन मध्ये तुमचे वैयक्तिक तपशील प्रविष्ट करू शकता जसे मी आता केले आहे. टीचर म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना माझ्याबद्दल थोडी माहिती असली पाहिजे. तर येथे डिस्क्रिप्शन फील्ड मध्ये मी काही तपशील भरेल. ट्यूटोरियल थांबवा आणि जसे मी येथे केले तसे तपशील भरा. तुम्ही इतर फील्ड आणि विभागामध्ये काही माहिती देखील भरू शकता. तुम्ही तुमचे चित्र देखील अपलोड करू शकता. मी जनरल आणि ऑप्शनल विभागात काही अधिक तपशील जोडली आहेत. नंतर अपडेट प्रोफाइल बटणवर क्लिक करा आणि पेज सेव्ह करा. आता पुन्हा वरती उजवीकडे क्विक ऍक्सेस यूजर मेन्यूवर क्लिक करा आणि प्रेफरन्सेस लिंकवर क्लिक करा. प्रेफरन्सेस पेज विविध सेटिंग्सना एडिट करण्यासाठी यूजर्सना जलद ऍक्सेस देतात. टीचर्स अकाउंट साठी प्रेफरन्सेस पेज विभागलेले आहे. यूजर अकाउंट, ब्लॉग्स आणि बॅजेस. आपण एडिट प्रोफाइल आणि चेंज पासवर्ड आधीच पाहिले आहेत. येथे काही इतर प्रेफरन्सेस आहे. लँग्वेज, फोरम, एडिटर, कोर्स, कॅलेंडर, मेसेज, नोटिफिकेशन. आता कॅलेंडर प्रेफरन्सेस वर क्लिक करू. आपण 24 तासांच्या फॉरमॅट मध्ये कॅलेंडर सेट करूया. तसेच आपण अपकमिंग इव्हेंट्स लुक अहेड 2 वीक साठी सेट करू. याचा अर्थ असा होतो की आपण कॅलेंडर वर पुढील 2 आठवड्यांमध्ये होणाऱ्या सर्व इव्हेंट्स साठी अधिसूचना पाहू. सेव्ह चेंजेस बटन वर क्लिक करा. जेव्हा आपण या सीरीज मध्ये नंतर त्या वैशिष्ट्यांवर चर्चा करू तेव्हा आपण उर्वरित प्रेफरन्सेसचे अनुसरण करू. येथे माहिती लक्षात घ्या. हे ब्रेडक्रम्ब नॅव्हिगेशन आहे.
ते एक दृश्य मदत आहे जे सूचित करते की आपण कोणत्या पेजवर आहोत. ते मूडल साइट्सच्या पदानुक्रमाच्या आत आहे. हे आपल्याला एका क्लिकसह उच्चस्तरीय पेजवर परत जाण्यात मदत करते. डॅशबोर्डवर जाण्यासाठी ब्रेडक्रम्स मध्ये डॅशबोर्ड लिंकवर क्लिक करा. आता कॅल्क्युलस कोर्ससाठी विषय आणि संक्षिप्त सारांश कसे जोडायचे ते पाहू. नॅव्हिगेशन मेन्यू मध्ये डाव्या बाजूला कॅल्क्युलस कोर्सवर क्लिक करा. नवीन पेजवर वरती उजवीकडे गियर आयकॉनवर क्लिक करा. नंतर टर्न एडिटिंग ऑन पर्यायवर क्लिक करा. आता पेज अधिक एडिट पर्याय प्रदर्शित करते. टॉपिक 1 च्या पुढे पेन्सिल आयकॉनवर क्लिक करा. आता जो टेक्स्ट बॉक्स दिसत आहे त्यामध्ये टाइप करा बेसिक कॅल्क्युलस. एंटर दाबा. विषय नावातील बदल याकडे लक्ष द्या. आता त्या विषयाच्या अगदी उजव्या बाजूला एडिट लिंकवर क्लिक करा आणि नंतर एडिट टॉपिक पर्यायवर क्लिक करा. हे आपल्याला समरी पेजवर आणते. येथे समरी फील्ड मध्ये आपण या विषयांचा थोडक्यात सारांश देऊ शकतो. मी दर्शविल्याप्रमाणे टाइप करेल. खाली स्क्रोल करा आणि सेव्ह चेंजेस बटणवर क्लिक करा. बदलाकडे पहा. अशा प्रकारे आपण मूडल मध्ये आपल्या कोर्सच्या तपशीलांचा समावेश करणे सुरू केले आहे. आता आपण मूडल मधून लॉग आउट करू. असे करण्यासाठी वर उजव्या बाजूला यूजर आयकॉनवर क्लिक करा. आता लॉग आउट पर्याय निवडा. यासह आपण या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात या ट्युटोरियल मध्ये आपण शिकलो कोर्स ओव्हरव्यू तपशील बद्दल, टीचर्स डॅशबोर्ड बद्दल, एडिट प्रोफाइल सेटिंग्स आणि प्रेफरन्सेस सेटिंग्स, मूडल मध्ये कोर्सची प्राथमिक माहिती जोडणे, असाइनमेंट म्हणून कॅल्क्युलस कोर्स मधील सर्व विषयांची नावे बदला, संबंधित सर्व विषयावरील समरीज जोडा. अधिक माहितीसाठी या ट्युटोरियलचा असाइनमेंट या लिंकचा संदर्भ घ्या. खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. कृपया या फोरममध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला अर्थसहाय्य एनएमईआयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. आयआयटी बॉम्बे तर्फे मी रंजना ओके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.